पाशवाली पुलिस थाना के हद में पैसों के लिए अपहरण करने का मामला सामने आया है। प्राप्त जानकारी अनुसार फिरियादी ईश्वर कुगवानी इन्होंने 3 वर्ष पूर्व आरोपी प्रवीण दरियानी इसके पास 10,000 रूपए प्रति महीने की बीसी लगाई थी। बीसी की रकम से 90,000 रूपए ईश्वर ने प्रवीण को दे दिए थे, 30,000 रूपए देना बाकी थे। ये 30,000 रूपए वसूल करने के लिए आरोपी प्रवीण और उसके दोस्त रवि दरियानी, निर्मल सिंह अटवाल और नवजोत सिंह तुम्मन ईश्वर के घर गए। घर जाते ही उन्होंने उसे गाली गलौज कर उसे जबरदस्ती अपने कार में बिठाकर एक झोपड़ी में बंद करवाया और घर के सामने खड़ी दुपहिया वाहन भी ले गए। फिरियादी के शिकायत पर पुलिस ने आरोपियों को गिरफ्तार किया है। अशोक चौक आहे पाचपावलीचा आपला, त्यामध्ये फिर्यादी आहे ईश्वर पैलास कुंगवानी म्हणून। तर त्याला त्याच्या घरून काही 4 लोकांनी किडनॅप करून पटणकर चौक पेट्रोल पंपाजवळ तिकडे नेलं, बळजबरीने नेलं आणि तिथे एका झोपडीमध्ये डांबून त्याला मारपीट केली। त्याला त्याच्याकडनं ते बीसीच्या वादावरून त्याला टार्गेट केलं, त्यांच्यामध्ये बीसीचा वाद झाला। बीसीच्या पैशामध्ये त्याने 1,20,000 रुपये याला काही देणे होते अशी माहिती समजलेली आहे। तर यांनी काही ते पैसे ते वेळेमध्ये दिले नाही म्हणून हे यामध्ये जे 4 आरोपी आहेत, प्रवीण दरियानी, रवी राजकुमार दरियानी, निर्मल सिंग वीर सतनाम सिंग अठवाल आणि नवजोत सिंग लॉबी अरजित सिंग धुमन, हे 3 आरोपी आहे। तिन्ही जणांचे रिपोर्ट कधी एरियामध्ये आहे आणि यामध्ये हा जो आरोपी नंबर निर्मल सिंग आहे 3 याच्यावर 2 सिरियस गुन्हे दाखल आहेत। तर या सर्व आरोपींना आम्ही आता 4 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि 4 आरोपींचा आता विचार घेतो। सर, यांच्यावर अगोदरचे काही गुन्हे दाखल आहे का? यामध्ये जो निर्मल सिंग आहे आरोपी क्रमांक 3 याच्यावर 2 गुन्हे दाखल आहेत, 307 आहे आणि 452 324 94 क्रमांक गुन्हा दाखल आहे। सर, किती रुपयाची मागणी होती, किती रुपये हे केलं होतं? ऍक्च्युली यांचा बीसीचा व्यवहार आहे, त्याच्यामध्ये 1,20,000 रुपये आरोपीकडनं घ्यायचे होते आणि प्रत्येक महिन्याला तो 1,000 रुपये देत होता। त्यांना ऍक्च्युली 30,000 रुपये त्याच्याकडनं पाहिजे होते, ते त्यांनी पिरियडमध्ये दिले नाही, त्यामुळे त्यांनी असं बळजबरीने त्याला त्याच्या घरून बळजबरीने आपलं त्याच्याच मोटरसायकलवर घेऊन गेले आणि त्याची मोटरसायकल सुद्धा अजून त्यांच्याच ताब्यात आहे। तर ती मोटरसायकल पण आम्ही आता रिकव्हर करतो आहे।